तरीपदी म्हणले सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुलेंच्या बद्दल लहान असताना यांचं लग्न झालं काय झालं तुम्हाला काय करायचं त्यांनी मुलींना शिकवण्याच्या करता पहिली शाळा काढली आणि तुम्ही त्या दोन महापुरुषांच्या बद्दल महिलांच्या बद्दल तुम्ही बोलता तुम्हाला अधिकार काय दिला त्याच्याही बद्दल जाऊन नंतर युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल पण तसंच बदनामीकरण बोलले आपण राज्यपाला तुम्हाला जमत नसेल तर जावा तुमच्या तुमच्या राज्यात पण आमची का बदनामी करता महाराष्ट्र खपून घेणार नाही उद्याच्या 17 तारखेला आम्ही सगळ्यांनी विरोधी पक्षांनी सर्ववादी मिळून महामोर्चा तिथे काढलेला आहे मुंबईमध्ये या पद्धतीचे काम चाललेले एकदम शहाणा आमदार तर त्याला काही कळत की नाही अफजल खानचा पुतळा बाहेर काढला शिवाजी महाराज आता तो काय म्हणतो शिवाजी महाराजांचा अफजल खान गोपीचंद पडळकर अरे काय गोपीचंद तुला काही कळत का नाही रे बाबा आमच्या बारामतीकरांनी तर तुझं डिपॉझिट जप्त केलं तुला पाठवलं पण तरी भाजपने बहुमताच्या जोरावर तुम्हाला आमदार केलं आमदाराचा कुठंतरी एक मान सन्मान ठेवायचा प्रयत्न करा त्याच्यामध्ये मधी एक मंगल तसाच लोढा मंगलदास का मंगल प्रभात मंगल प्रभात मंगल प्रभात लोढा मंत्री आहे पर्यटन मंत्री आताच पर्यटनाचं एक काम वैशाली मला सांगितलं तिथं गेले प्रतापगडला म्हणले आग्र्याहून जसे शिवाजी महाराज सुटले तसंच कुणाच्या तावडीतनं एकनाथराव शिंदे सुटले कशाचे कुठली तावडी कुठली काय एकनाथराव शिंदे गुपचूप निघून गेले सुरतला कशाचा काय धाबा वाढताय पहिलं सुरत मग गुवाहाटी मग तिथला रेडा आपण कसं बकर कापतो तसं कोंबडं कापतो बकर कापतो